अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आज आहे कोजागिरी पौर्णिमा आणि कोजागिरी पौर्णिमेला आपण अशा अनेक सेवा करत असतो की ज्या सेवांमुळे आपल्याला आपल्या घरामध्ये सुख शांती समाधान तसेच घरामध्ये काही कटकटी भांडणं आजारपण असतात यासाठी आपण अनेक वेगवेगळे उपाय देखील करत असतो आता नवरात्रामध्ये काही वेळेस अडचणी असल्यामुळे आपल्याला काही उपाय करता येत नाही तर अशा वेळेस आपल्याला ती खंत वाटत असते की आपण काही सेवा करू शकलो नाही ज्या सेवा तुम्ही नवरात्रात नाही करू शकले त्या सेवा तुम्ही कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी देखील करू शकता आता नवरात्रात जो एक उपाय करायचा होता जो बऱ्याच जणांना नाही जमला तो कशासाठी की आपल्या घरामध्ये काही अडचणी असतात आजारपण असतं अनेक वर वर्षांपासून किंवा दिवसांपासून एखादी इच्छा असते जी पूर्ण होत नाही तर आज आपल्याला एक असा उपाय करायचा आहे की ज्या उपायामुळे आपली प्रत्येक इच्छा पूर्ण होते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये अखंड वास करत असते घरामध्ये दारिद्र्य असते किंवा काही अडचणी असतात ना त्या सगळ्या निघून जातात अतिशय छोटासा उपाय आहे की या उपायामुळे आपल्या घरामध्ये प पैशाची कमतरता ही कधीच भासत नाही घरामध्ये नेहमी आपल्याला अडचणी भासतात किंवा काही घ्यायचं असतं किंवा जायचं असतं तर अशा वेळेस आपल्याला पैशाची अडचण भासत असते किंवा पैशाची चणचण भासत असते आपण बाहेरून काही गोष्टी मागवत असतो त्यावेळेस देखील आपल्याला असं वाटतं की आपणही या गोष्टी घ्यायला हव्या शेजारी वगैरे आपण बाहेर बघत असतो तर आपल्या इच्छा आपण मनामध्ये दाबून ठेवत असतो कारण की आपल्याकडे पैशाची कमतरता भासत असते नेहमी तर एक उपाय आहे जो आपल्या आपल्याला आजच्या दिवशी करायचा आहे की या उपायामुळे आपल्या घरामध्ये कधीच पैशाची कमी पडत नाही कोणत्या ना कोणत्या मार्गाने किंवा कोणाकडे देणं असेल तेही देणं आपल्याला या उपायामुळे मिळत असतं तर करायचं काय आहे हे बघा कोजागिरी पौर्णिमा आहे आणि कोजागिरी पौर्णिमेला आपण माता लक्ष्मीची सेवा करत असतो तुम्हाला श्री सुक्त आज म्हणायचं आहे हे तुम्ही दिवसभरात केव्हाही म्हणू शकता जी पौर्णिमा आहे ती सुरू झाल्यानंतर तुम्ही संध्याकाळी देखील श्रीसुक्त म्हणू शकता श्रीसुक्त म्हणत तुम्हाला कुंकुमार्चनची सेवा करायची आहे आता कुंकुमार्चन करण्यासाठी जर तुमच्या घरामध्ये श्रीयंत्र नसेल तर माता लक्ष्मीची जी मूर्ती असते जी आपण बनवलेली असते किंवा छोटासा फोटो असतो टाक असतो त्यावर तुम्ही कुंकुमार्चनची सेवा केली तरीही चालणार आहे आणि ही सेवा करताना तुम्हाला सुक्त म्हणायचं आहे तुम्हाला शक्य झालं तर पूर्ण सोळा श्री सुक्त म्हटलं तर अतिशय उत्तम कशाचीच कमी पडणार नाही आणि तुम्हाला नाहीच जमलं तर कमीत कमी एक वेळा तरी तुम्हाला सुक्त म्हणायचं आहे त्यानंतर माता लक्ष्मीचा मंत्र म्हणायचा आहे आणि मंत्र म्हणत म्हणत तुम्हाला कुमकुमार्चनची सेवा करायची आहे आता आजच्या व्हिडिओच्या टायटलवर जे मी दिलेलं आहे की फक्त एक दिवा आपल्याला लावायचा आहे तर तो, तो सर्वात महत्त्वाचा दिवा आहे तो आहे तुपाचा दिवा तुम्हाला काय करायचं आहे रात्री बारा वाजता तुम्हाला तुपाचा दिवा पेटवायचा आहे प्रज्वलित करायचा आहे आणि तो आपल्याला आपल्या घराजा अप्ला बाहेर जी आपण तुळस तुळस लावलेली असते जी तुलसी माता असते त्या ठिकाणी तो दिवा तुम्हाला बारा वाजता रात्री लावायचा आहे या दिव्याचं इतकं महत्त्व आहे की या दिव्यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी प्रवेश करत असते तुम्हाला माहिती आहे रात्री बारा वाजता ज्या आपण सेवा करतो त्या सेवा याच्यासाठी करत असतो की पृथ्वीवर देवतेंचा वास असतो आणि तो त्या देवता आपल्या घरामध्ये प्रवेश करण्यासाठी ही सेवा आपण करत असतो तर तुम्हाला तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे रात्री बारा वाजता आणि तो आपल्या तुळसी मातेजवळ ठेवायचं आहे आणि तुम्हाला लक्ष्मी मात्रेत लक्ष्मी मातेचा मंत्र म्हणायचा आहे दिवा प्रज्वलित करताना लक्ष्मी मातेचा मंत्र म्हणायचा आहे आणि माता लक्ष्मीला आपल्या घरामध्ये येण्यासाठी किंवा तिचं आगमन होण्यासाठी प्रार्थना करायची आहे या सेवेमुळे आपल्या घरामध्ये कशाचीच कमी भासत नाही जे घरामध्ये नकार नकारात्मक ऊर्जा असतात किंवा वाईट शक्ती असतात किंवा दृष्ट लागलेली असते घराला ती सगळी या सेवेमुळे निघून जाते ही सेवा तुम्हाला आज करायची आहे आणि हा दिवा तुम्हाला पेटवायचा आहे दिवा पेटवल्यानंतर तुम्हाला पाठीमागे बघायचं नाहीये दिवा पेटवून झाल्यानंतर सरळ सरळ आपल्या घरामध्ये तुम्हाला प्रवेश करायचा आहे आणि यावेळेस रात्री बाराच्या नंतर तुम्हाला म्हणजे बाराच्या आसपास तुम्हाला झाडू मारायचा नाहीये कारण की बऱ्याच घरांमध्ये उशिरा जेवणं किंवा उशिरा काही गोष्टी घडतात किंवा आपल्याला घरामध्ये ज्यावेळेस धूळ वाटते तर ते सगळं तुम्ही अगोदरच करून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्ही झाडू मारायचे नाहीये कारण की लक्ष्मी घरात येत असते आणि ती आपण झाडून बाहेर काढणं हे अतिशय चुकीचं आहे त्यामुळे त्यावेळेस तुम्हाला झाडू मारायचं नाही आहे आधीच तुम्हाला सगळ्या सेवा करून घ्यायच्या आहे आणि नंतर तुम्हाला दिवा पेटवून घ्यायचा आहे या गोष्टीमुळे बघा खूप फरक पडतो अतिशय छोटासा उपाय आहे पण खूप खूप प्रभावी आहे हा उपाय तुम्हाला आजच्या दिवशी करायचा आहे त्याचसोबत तुमच्या घरामध्ये बघा काही आजार पण असतं ना की कोणती व्यक्ती आजारी असते ती लवकर बरी होतच नाही तर अशा वेळेस या रात्री जे तुम्ही दूध अटवलेलं असतं आणि ते प्रसाद म्हणून तुम्ही चंद्राला दे देतात तसंच माता लक्ष्मीला देतो आपण तोच प्रसाद या आजारी माणसाला तुम्हाला द्यायचा आहे कारण चंद्राच्या प्रकाशामध्ये ठेवलेल्या दुधामध्ये सगळ्या पॉझिटिव्ह एनर्जी आलेल्या असतात सगळ्या देवतेंची शक्ती किंवा आशीर्वाद सामावलेले असतात सोळा गुण गुणांनी युक्त आपला चंद्र झालेला असतो आणि ते सगळे प्रकाश या दुधावर पडलेले असतात म्हणजेच आटवलेल्या दुधावर पडलेले असतात हेच दूध तुम्ही प्रसाद म्हणून आपल्या घरातील व्यक्तींना द्यायचं आहे यामुळे देखील आपलं जे आजार पण लवकर बरं होत न न नसतं किंवा झालेलं नसतं त्यालाही फरक पडतो तर हा सगळ्यांनी प्रसाद म्हणून आपल्या घरातील व्यक्तींनी घ्यायचा आहे या सेवा तुम्हाला आजच्या दिवशी करायच्या आहे आणि अजून काय काय सेवा करायच्या आहे ते मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे आपल्या चॅनलवर तो व्हिडिओ अपलोड आहे ना नसेल बघितला तर नक्की बघा आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती सांगायची होती पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ